गेले 2 महिने एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप चालू होता या संपाच्या बाबतीमध्ये तोडगा काढण्यासाठी आमचे सर्वांचे नेते शरद चंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्य परिवहन मंडळातील जवळपास 22 कर्मचारी संघटना म्हणजे ज्यांची कृती समिती आहे अशा कृती समितीबरोबर आज चर्चा करण्यात आली. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या ज्या कृती समितीने पूर्वी दिल्या होत्या ज्या 28 ऑक्टोबरच्या बैठकीत मान्य झाल्या होत्या त्यानंतरच्या उरलेल्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या या संदर्भात दिवाळीच्या नंतर चर्चा करू असं त्यावेळेला मी आश्वासन दिलं होतं. त्याच्यातल्या काही मागण्या मान्य देखील झाल्या होत्या. असं असताना देखील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती हा संप चालू आहे. या संदर्भात आपणा सर्वांस माहिती आहे की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक 3 सदस्य समिती गठीत केलेली आहे. जी 3 सदस्य समिती 12 आठवड्यामध्ये आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल आणि ह्या अहवालाचं पालन हे राज्य शासन आणि कर्मचारी या दोघांवरती बंधनकारक असेल असं आम्ही पूर्वीपासून आमची भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे. असं असताना देखील माननीय पवारसाहेबांनी राज्य शासनाच्या वतीने 2 पावलं पुढे येण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या सूचना केल्या होत्या आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन या कर्मचाऱ्यांना मूळ पगारामध्ये आम्ही 5,000, 4,000 आणि 2,500 अशी पगारवाढ दिली. ही पगारवाढ मूळ वेतनात दिलेली असल्यामुळे काही प्रमाणामध्ये काही कामगारांमध्ये एक अनामली तयार झाली होती की काही कामगारांचे कनिष्ठ कामगारांचे पगार वरिष्ठ कामगारांपेक्षा काही प्रमाणात काही ठिकाणी पुढे गेले होते आणि याबाबतीत आम्ही अशी भूमिका घेतली की हे सगळे विषय चर्चेंती सोडवता येतील. कर्मचारीची जी कृती समिती आहे यांची मागणी होती की विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा कोर्टाच्या माध्यमातून जो काय त्याचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल परंतु राज्य शासनाने 7वा वेतन आयोगाप्रमाणे कामगारांना पगारवाढ द्यावी अशा संदर्भातली त्यांनी मागणी केली. त्या संदर्भातले त्यांनी आकडेवारी देखील आमच्याकडे दिली. या पूर्ण आकडेवारीचा अभ्यास करून याबाबतीत योग्य तो निर्णय काय करायचा याबाबतीत एसटी सुरू झाल्यानंतर त्यावरती चर्चा करण्यात येईल आणि त्याबाबतीत शासन सकारात्मक विचार करेल. त्याचं कारण असं आहे की जी पगारवाढ दिली त्या पगारवाढमध्ये आमचे 2 करार आणखीन त्याच्यामध्ये असलेला फरक या सगळ्याचा अभ्यास करून यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल अशा प्रकारच्या आजच्या चर्चेमध्ये ठरलेलं आहे. याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांवरती ज्या काही कारवाया झाल्या या कारवायांच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना जवळजवळ 3 वेळा आम्ही कर्मचाऱ्यांना मुदत दिली होती. एक मुदत पहिली मुदत जी होती 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 10 डिसेंबर ते 13 डिसेंबर आणि 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर अशी 3 वेळा आत्तापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी आपण मुदत दिली होती. मी तर दररोज एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय की आपण कामावर परत यावं परंतु ही 3 वेळा मुदत दिली. त्या 3 वेळा मुदतीमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की जे कर्मचारी कामावरती परत येतील त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई आम्ही करणार नाही. या कर्मचाऱ्यांच्या कारवाईच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय जो निर्णय घेतला आहे जो आज कर्मचाऱ्यांच्या या कृती समितीबरोबर झाला आहे की ज्या एसटीच्या कर्मचाऱ्यांवरती कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली नाही अशा कर्मचारी कामावर आल्यावरती त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण अफवा पसरवल्या जात आहेत असं सांगितलं जात आहे की जे कर्मचारी कामावर जातील त्यांच्यावरती कारवाई होईल त्यांना चार्जशीट दिली जाईल त्यांना सस्पेंड केलं जाईल आणि म्हणून भीती निर्माण करून कामगारांना कामावर जाण्यासाठी प्रवृत्त केलं जाईल. एसटी पूर्णपणे सुरू झाल्यानंतर निलंबित कर्मचारी बडतर्फ कर्मचारी रोजंदारीचे कर्मचारी यांच्या बाबतीमधला निर्णय काय करायचा हा आम्ही चर्चेअंती त्याच्यावरती योग्य तो विचार करू त्याच्यावरती अंतिम निर्णय करू. आज जे मुद्दे आज कृती समितीच्या वतीने मांडण्यात आले त्यामध्ये पगारवाढीमधली तफावत असेल 7वा वेतन आयोग असेल
किंबहुना केलेल्या कारवाया असतील या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो विचार करून या सगळ्या गोष्टींचा निर्णय सकारात्मक करू असं त्याला सांगितलं आहे. परंतु जसं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आमचं दायित्व आहे तसंच आमचं महाराष्ट्रातील जनतेच्या बाबतीत देखील दायित्व आहे. आज 2 महिने महाराष्ट्रातील जनतेच्या लाल परीच्या माध्यमातून जी कनेक्टिव्हिटी ग्रामीण शहर तालुका गाव अशी जी आहे ही पूर्णपणे तुटलेली आहे आणि म्हणून आम्ही वारंवार विनंती करतोय. आज कृती समितीच्या सदस्यांना देखील माननीय पवारसाहेबांनी हेच सांगितलेलं आहे की आपण या सगळ्या कामगारांचे लीडर आहात, त्यावेळेला आपल्याला पुढाकार घेऊन आपण हा संप मागे घेण्यासाठी आपण देखील मैदानात उतरलं पाहिजे. त्याप्रमाणे आज कृती समितीच्या सर्व सदस्यांनी आपल्या माध्यमातून आपापल्या सदस्यांना हा निरोप दिला आहे की एसटीवरती ताबडतोब कामावरती रुजू व्हा. जे प्रश्न आहेत ते चर्चेने सोडवले जातील, परंतु एसटीला आणि जनतेला वेठीला धरून कोणाचाही फायदा होणार नाही. आणि आणखीन जे नुकसान झालं आहे याच्यापेक्षा जास्त नुकसान एसटीचं आणि कर्मचाऱ्यांचं होऊ नये अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणून आज स्वतः पवारसाहेबांनी भरपूर वेळ देऊन या सगळ्या प्रश्नांना मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना आवाहन केलं आहे. मी देखील पवारसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना ही विनंती करतोय की आपण कामावर या आणि कामावर येऊन आपले न्याय हक्क मागण्याचा आपला अधिकार आहे, परंतु कोणाला वेठीला धरून आपण न्याय हक्क मागू नका. चर्चेअंती प्रश्न सोडवू आणि मला असं वाटतं की एसटी पुनर् जशी आपली मार्गावरती नेण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद. विनलीकरणाचा मुद्दा हा माननीय उच्च न्यायालयाने 3 सदस्य समिती समोर ठेवलेला आहे, त्यामुळे आम्ही देखील त्या 3 सदस्य समितीच्या अहवालाची वाट बघतोय. आणि एखादा मुद्दा न्यायालयात असताना त्यावरती बाहेर भाष्य करणं हे आमच्यासाठी देखील बंधनकारक आहे, तसंच दुसऱ्या बाकीच्या लोकांवरती देखील तसंच ते बंधनकारक आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.